येवल्यात करोना अहवालाचा गोंधळ नेमकं चालले तरी काय? आमदार दराडेंसह कुटुंबातील 9 जणांचा अहवाल खासगी लॅबमध्ये निगेटिव्ह आलेला आहे. आमदार नरेंद्र दराडे यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर दुसऱ्या दिवशी मुंबईत लगेच निगेटिव्ह आला. कुटुंबातील 9 सदस्यांचा अहवाल नाशिकच्या लॅबमध्ये पॉझिटिव्ह आल्यानंतर दुसऱ्या दिवशी खासगी लॅबमध्ये सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे नेमका काय गोंधळ सुरू आहे हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचा विषय होऊ पाहत आहे. आमदार दराडे कार्यकर्त्यांच्या आणि नातेवाईकांच्या संपर्कात आल्याने कुठलीही लक्षणं नसताना त्यांनी शंका म्हणून तपासणी केली असता प्रवरा इथल्या खासगी लॅबमध्ये त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह दाखवण्यात आला. यामुळे संपूर्ण कुटुंब हादरलं. दराडे लगेच मुंबई इथल्या फॉरेन्टीज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले. मात्र तिथल्या यंत्रणेलाही या अहवालावर विश्वास नसल्यानं त्यांनी पुन्हा स्वॅब घेऊन अहवाल काढला असता दुसऱ्या दिवशी तो निगेटिव्ह आलाय. आमदार दराडे यांना डिस्चार्ज देण्यात आला. आमदार दराडे पॉझिटिव्ह निघाल्यानं लागलीच घरातील आणि संपर्कातील शिक्षक आमदार किशोर दराडेसह 22 जणांचे आरोग्य विभागामार्फत स्वॅब देण्यात आले. यातील 9 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं संपूर्ण कुटुंब हादरलं. सर्वांना प्रचंड मनस्तापही झाला. मात्र एकालाही या आजाराची लक्षणं नसल्यानं त्यांनी पुन्हा खासगी लॅबमध्ये स्वॅब दिले. आज सकाळी या सर्व जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेत. त्यामुळं कुटुंबासह समर्थकांनी आनंद व्यक्त केला. मात्र एका लॅबचा अहवाल पॉझिटिव्ह तर दुसऱ्याचा निगेटिव्ह हा सुरू असलेला गोंधळ या निमित्तानं पुन्हा एकदा पुढं आला आहे. आता सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानं दिलासा मिळाला असला तरी या अहवालांच्या पॉझिटिव्ह निगेटिव्हमुळं अनेक शंका निर्माण होत आहेत. या संदर्भात आमदार दराडे हे मुख्यमंत्री आरोग्य मंत्रालयासह जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी साहेब यांनी कोरोना संदर्भात अतिशय चांगलं काम करत असताना या ग्रामीण भागातल्या लोकांना लॅब वाल्यांकडनं भयंकर मानसिक त्रास होत आहे. त्याचं जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर माझे मोठे बंधू आमदार नरेंद्र दराडे हे 19 तारखेला यांनी शॉप दिला आणि तो तिथं पॉझिटिव्ह आला. त्या दिवशी नरेंद्र दराडे मुंबईला फोर्टीजला दाखल झाले आणि तिथं टेस्ट केल्यानंतर तोच रिपोर्ट हा निगेटिव्ह आला. म्हणून याचा अर्थ नेमकं काय चाललं? शासनाच्या नियमाप्रमाणे का ज्याच्या संपर्कात कोणी जर आलं असत त्यांची टेस्ट करून घ्या अशा उद्देशाने मी आमदार किशोर दराडे यांनी सगळ्या घरातल्या 24 लोकांची टेस्ट केली. त्या 24 लोकांची टेस्ट केल्यानंतर त्यात 9 लोक पॉझिटिव्ह आले, बाकीचे लोक निगेटिव्ह आले. त्या 9 लोकांची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे मी मुंबईला फोन केला, मुंबईवर लॅबवाला बोलवला. लॅबवाला आल्यानंतर त्याला सगळ्यांनी शॉप दिले. शॉप दिल्यानंतर ते मुंबईला घेऊन गेला. लगेच सकाळी त्यांनी रिपोर्ट पाठवले. त्या रिपोर्टमध्ये निगेटिव्ह आले. म्हणजे नेमकं मला काही कळत नाही काय चाललंय लॅबवाल्यांचं. लॅबवाल्यांचं आणि हॉस्पिटलचं कुठं संगनमत नाही का? यामुळे असे रिपोर्ट आल्यामुळे एखाद्या जर व्यक्तीला जर म्हटलं तुला कोरोना झाला त्या भीतीनेच माणूस मरून जाण्याचा विचारत असतो. त्यामुळे मला एक शंका निर्माण झालेली आहे. या प्रायव्हेटवाले लॅब आणि या हॉस्पिटल यांची अटॅचमेंट असली पाहिजे आणि ह्यामुळे काहीतरी कुठं करेक्शन आहे का? याची तक्रार मी माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेब यांच्याकडे करणार आहे. उद्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार हे नाशिकला येणार आहे. यांच्याकडे सुद्धा तक्रार करणार. उद्या आरोग्यमंत्री आणि आमदारांची मीटिंग नाशिकला लावली. त्या मीटिंगमध्ये हा प्रश्न मी मांडणार आहे. आणि माझी एक इच्छा आहे का ह्या लॅबवाल्यांची चौकशी यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. चुकीची लॅब असत त्या बंद केल्या पाहिजे आणि हा होणारा मानसिक संताप हा थांबला पाहिजे अशी माझी इच्छा आहे.